स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्यावरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठचमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आठचमध्ये आपण पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत खूप साऱ्या दिवसांपासून अडकणी विद्यार्थी विचारत आहे की सडिकिनी भरायची तारीख जाहीर झाली का सरडिकानी फॉर्म भरायची डेट आली का सडिकिनी फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे सडकन जाहिरात आली का असे अनेक अडी प्रश्न विद्यार्थी खूप साऱ्या दिवसांपासून अठिकाने विचारत होते तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी आठचंमध्ये डिटेलमध्ये देणार आहे प्लसमध्ये मित्रांनो पुराव्याशी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा बघायचे आणि खास करून ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसमध्ये फॉर्म भरती असेल अशा सर्व विद्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांना दोन हजार बावीसमध्ये पोलीस बनवायची असेल अशा सर्व विद्यांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव टाईप करा आणि टाईप करा, सर करा की, कौन -कौन की सर माझं नाव हे मला दोन हजार बावीसच्या पोलिस भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे जेणेकरून आपलं कळं शकेल की तुम्हाला किती फॉर्म भरायचं की नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे त्यानुसार आपण तुम्हाला किती स्टडीमेंटल प्रोव्हाइड करणार आहोत म्हणून सर्वांनी अगोदर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की सर माझं नाव हे मला दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे आणि विदिन तो सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला आताच क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून पोलीस भरतीबाबत कोणतीही नवीन ऍडमिशन होणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच कलेल्या लालबटनवर क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या टेलिगम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रम चेनची लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात कारण त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मेटेरियल आणि विदिन पोलीस भरतीबाबत संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये केलं जात आहे जर तुम्हाला जॉईन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात आता आपण पूर्प जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सूचना आहे ते सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महत्त्वाचं सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो आपण ठिकाणी व्हॉट्सअप तयार केला आहे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप बिडिकून जॉईन व्हायची असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचा आहे से आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हाय मेसेज पाठवायचे आणि विद्यमंत्रण जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे हाय मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप बिडिकून जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टे मटेरियल संपूर्ण अपी डे मेटेरियल आणि विद्यंत्रण पोलीस भरतीबाबत संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये केले जातं आहे ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत फ्रीमध्ये अभ्यास करत आहे फ्रीमध्ये अपडेट घेत आहे तुम्हाला जॉईन पाहायची असेल तर फक्त हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचे आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे नाही हा मेसेज पाठवायचे तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून जाणार आहे म्हणून विदेंद्र सर्वांनी हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला काही शंका असतील काही डाऊट असेल तुम्हाला काही पोलिसमध्ये प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते आपल्याला व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता कारण विदेंद्रा हा नंबर तुमच्याकडे असणार आहे म्हणून म्हणून सर्वांनी हा नंबर सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअपवर तुमचे काही प्रश्न असतील जे काही तुमचे डाऊट असतील जे काही तुमची अडचण असेल ते तुम्ही टाईप करून पाठवा त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न सुद्धा तुम्हाला क्विकली मिळणार आहे कारण तुमच्याकडे आपला नंबर असणार आहे म्हणून मनुं। म्हणून हा सेव हा नंबर सेव्ह करून घ्यायचे हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा क्रीनशूट करून घ्या जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला येथे स्पर्श करा आणि लवकरात लवकर नंबरचा क्रिनशूट करून घ्या जेणेकरून तुम्ही सहज सहस्वसोपर्यंतने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअपवरिकून जॉईन होऊ शकता मनुषरणी या नंबरचा क्रीनशूट करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची प् लिंक असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता म्हणून ज्या व्यक्ती त्यांना व्हॉट्सअपची लिंक असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्वांनी नंबरचा क्रिशिट करून घ्यायचं आहे आता आपण कृपयचं संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कारण तुम्हाला सांगितलेलं विद्या मित्रांनो आपल्याच्या तुम्हाला संपूर्ण खरी माहिती प्रोव्हाइड केली जाते ही मित्रांनो पुराव्या आहेत तुम्ही अडकने पाहू शिकाणी एक विद्यार्थ्यांना अडिकीने कमेंट केले यापैकी एका विद्यार्थी मित्रांनो मी कमेंट घेतली तुम्ही शकता या याडिके तुम्हाला नावी पाहायला मिळतात मित्रांनो माऊसनवणे तर विद्यार्थ्यांना हा विद्यान काय म्हणतो बघा डेट काय आहे फॉर्म भरायची तुम्ही अडिकेन पोहोचता डेट काय आहे फॉर्म भरण्याची म्हणजे मित्रांनो जी तुमची जी काही फॉर्म भरायची डेट आहे ती त्याने रिलीज झाली का किंवा डेट डिक्लीज झाली का असं एक मित्रांनो प्रश्न याडिकिनी उपस्थित केला गेलेला आहे अशा मित्रांनो अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते आता बघा मित्रांनो तुमचे ह्या जे प्रश्न सुरू करतील त्याचं तुम्हाला मी डिटेलमध्ये विश्लेषण सांगणार आहे तर बघा मित्रांनो तुमची जी फॉर्म भरायची डेट या ठिकाणी अजून जाहीर झाली नाही आहे त्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो मागील सरकार होतं तर मागील सरकारने पोलीस भरती या ठिकाणी पूर्णपणे दोन हजार बावीसच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलं करणार होते आणि होणार सुद्धा होते पण काही कारणास्तव त्या ठिकाणी ते होऊ शकले नाही कारण मित्रांनो सरकार बदललं आता नवीन सरकार आलं आहे तर नवीन सरकारच्या काळामध्ये या भरतीला वेग मिळू शकतो असं देखील सांगितलं आहे पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो जे नवीन सरकार आले आहे तर ह्या नवीन सरकारच्या काळामध्ये दोन तीन आणखी महत्त्वाचे आहेत पहिला अडथळा मित्रांनो असा आहे की आचारसिता दुसरी गोष्ट म्हणजे मित्रोण की मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही आणि तिसरं महत्त्वाचं कारण असं मित्रांनो की आता जो काही हवामान आहे त्यानुसार आता बघा मित्रांनो यामध्ये जो दुसरा अडथळा आहे म्हणजे मित्रांनो की मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या ठिकाणी महत्त्वाचं कारण असं मित्रांनो की जे काही गृहमंत्री असतील ते गृहमंत्री अजून महाराष्ट्र राज्याला मिळाले नाही आहे कारण मित्रांनो जो काही पोलीस बदलचा निर्णय असतो तो निर्णय एक मित्रांनो गृहमंत्री साहेब घेत असतात आणि मागील सरकारने मित्रांनो सांगितलं आहे की अगं तुमच्या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे नंतर तुमच्या ठिकाणी लेखी परीक्षा शंभर गुणांची होणार आहे हे सांगितलेलं आहे पण आता हे जो नवी सरकार आहे तर ह्या नवी सरकारच्या काळामध्ये हा जो काही जे आर आला आहे हा जे मध्ये आणखी बदल केला जातो का हे पाहावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर लवकरात लवकर ही पोलीस बंदी करायची असेल तर हा जे की मित्रांनो बदलण्या किमित्त थोडं कठीण आहे कारण जर मित्रांनो मागील सरकार हे ठरवलं की अगोदर मैदानी होणार आणि नंतर लेखी होणार तर त्या त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुद्धा केली होती आणि जर मित्रांनो ह्या सरकारला नवीन जर ॲडिकिंग भरती घ्यायची असेल तर याच पावलावर पाऊल ठेवावं लागणार आहे आणि आधी मैदानी घ्यावी लागणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा घ्यावी लागणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची की डेट कधीपर्यंत येऊ शकते तर तुम्ही ॲडिकेन बघितलं मित्रांनो की डेट या ॲडिकिंग तुम्हाला पाहिजे आणि थोडक्यात तुम्हाला एक महत्वाची मी अपडेट दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्या आले संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा अडकिनी महत्त्वाचा जो अडथळा आहे की अजून मित्रांनो की मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही आहे तर त्यासबंधामध्ये एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे बातमी अशी मित्रांनो की सिं शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एक मित्रांनो मुहूर्त ठरलेला आहे म्हणजे आता मित्रांनो की लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला नवीन सुद्धा मिळणार आहे आता बघा मित्रांनो पंचवीस आमदारांना दिली जाणार शपथ संभाव्य यादी मित्रांनो भाजपकडून चंद्रकांत पाटील मुनगंटीवार महाजन तर शिंदे गटाकडून मित्रांनो उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संदीपान पान भुमरे यांची मित्रणुकी नाव समोर आलेली आहेत आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार ठिकाणी कधी होणार असा ठिकाणी प्रश्न मित्रांनो अनेकांना पडलेला आहे मात्र आता लवकरच म्हणजे मित्रांनो येत्या रविवार किंवा सोमवारी मित्रांनो मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी ठिकाणी माहिती खात्रीला एक सूत्रांकडून मिळाली आहे पण मित्रांनो एक अजूनपर्यंत लेखी मंत्री मंत्री झाले नाही आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये लेखी तुमचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो आणि जर या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या नवीन गृहमंत्री मिळतील आता गृहमंत्री कोण आहे या जण मित्रांनो निश्चित झाले नाही आहे पण तुमच्यामध्ये काय वाटतं मित्रांनो नवीन गृहमंत्री कोण असायला हवं हे तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता जेणेकरून तुम्हाला कळू शकेल की तुम्हाला कोणते नवीन गृहमंत्री हवेत जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतात ठीक आहे म्हणून पाई पाई जे काही तुम्हाला आवडत असेल की नवीन गृहमंत्री हे पाहिजे ते पाहिजे तर तुम्ही नोंदवू शकता तुमचं मत आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं जे काही की नवीन गृहमंत्री मिळतील तर त्या गृहमंत्र्यांना जर तुम्ही त्या सांगितलं गेलं की लवकरात लवकर पोलीस भरती करा तर ते देखील लवकरात लवकर मित्रांनो मंजुरी देऊ शकतात आणि मित्रांनो मंजुरी दिल्यानंतर तुमच्या त्याचकडे पोलीसवरती येऊ शकते आहे आता फक्त एकच आणखीन काम बाकी की मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करणं आणि जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध होईल त्या दिवशी तुम्हाला आणखीन फॉर्म भरते आहे आणि म्हणजेच मित्रांनो आणखीन तीस तुमच्या फॉर्म भरची डेट असणार आहे आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं हा मंत्रिमंडळ या ठिकाणी विस्तार झाल्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच मित्रोन की भाजपा आणि एकनाथ गट असे दोघांचे मिळून मित्रांनो किमान पंचवीस आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील यानंतर लगेच मित्रांनो सोमवारपासून पुढे सात दिवसांच्या अधिवेशन सुद्धा घेण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो की सोमवारपासून पुढे सात दिवसांचा एक मित्रांनो अधिवेशनसुद्धा देखील घेण्यात येणार आहे आणि या अधिवेशनामध्ये मित्रांनो तुमची ज्या काही मागण्या आहे जसं की तुमची पोलीस भरती असेल आरोग्य भरती असेल झेडपी भरती असेल जे काही मागण्या आहे या की मित्रांनो या ठिकाणी सांगितल्या की या ठिकाणी मांडा तर या ठिकाणी मी तुमच्या मागण्यासुद्धा मांडल्यात आणि यावरती मित्रांनो निर्णय सुद्धा होऊ शकतो म्हणून हे पुढचे जे काही सात दिवस आहे हे सात दिवस खूप महत्वाचे आहे आणि अधिवेशनामध्ये तुमच्या पोलीस भरतीचा मुद्दा जर उठवला गेला तर नक्की तुमच्या ठिकाणी पोलीस भरती सुरू होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवायचे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना तुम्ही कॉल करा त्यांना ट्विट करा त्यांना निवेदन द्या जेणेकरून तुमच्या पोलीस भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे लवकरात लवकर पोलीस भरती घ्या अशी त्यानंतर वारंवार जर प्रश्न विचारले तर त्यांच्या मनामध्ये मित्रांनो ते लक्षात राहील आणि ते मित्रांनो ही नक्कीच भरती या विचार करू शकतात आणि तात्काळ मित्रांनो ही भरती प्रकारे पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात तर याकडे तुम्हाला महत्त्वाची मी अपडेट प्रोव्हाइड केली आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारते या की की कधी होणार तर लवकरच पोलीस पोलीसभे होणार आहे आणि लवकरच तुमच्या मित्रांनो पोलीसभरची डेट सुद्धा जाहीर होणार आहे संपूर्ण माहिती आपण आणखीन बघितलेले पुरावे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराय दिसूर नका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद